न्यूज लाइन अचूक वेधक। देवीचा महिमा सांगणाऱ्या नवरात्र उत्सवावर कोरोनाचे सावट। दरवर्षी आश्विन महिन्यामध्ये देवीच्या शक्तीचा जागर करणारा नवरात्र उत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भक्तिभावाने साजरा होत असतो। देवीच्या मंदिरासमोर भक्तांच्या रांगा पाहायला मिळतात। या 9 दिवसांमध्ये नवरात्रीचे व्रत वैकल्य, दांडिया, दुर्गादौड असे विविध उपक्रम या नवरात्रीच्या काळामध्ये पार पडत असतात। मात्र यावर्षी कोरोना संसर्गाचा विचार करता महाराष्ट्रातील सर्व मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय शासन स्तरावरून बजावलेला आहे आणि त्याचे प्रतिबिंब आज कराड शहरामध्ये पाहायला मिळालं। दरवर्षीप्रमाणे निघणारी दुर्गा दौड यावर्षी स्थगित करण्यात आली होती, तर कराडकरांच्या श्रद्धेची जी ठिकाणं आहेत, देवी देवतांची मंदिरं आहेत, ती मंदिरं बंद असल्याकारणाने भक्तांनी घरी राहूनच हे नवरात्रीचं व्रत पुढे नेण्याचा संकल्प केलेला दिसून आला। आज सकाळी दत्त चौकातील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीजवळ शिवप्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते जमले, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा केली। देहमंत्र प्रेरणामंत्र म्हणून त्यांनी अत्यंत साधेपणानं या नवरात्र उत्सवाला प्रारंभ केला असून दरवर्षीप्रमाणे निघणारी जी दौड आहे ती मात्र यावर्षी निघू शकलेली नाही। आपण दरवर्षी श्री दुर्गा माता दौड, घटस्थापना ते दसरा या कालावधीमध्ये महाराष्ट्रात गावोगावी व महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा अशा ठिकाणी घटस्थापना ते दसरा या कालावधीत दुर्गा मातेची उपासना म्हणून समाज एकत्र येऊन पहाटेच्या वेळेस भगवाची झेंडा घेऊन शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना आदर्श मानून त्यांचं पूजन करून दुर्गा मातेकडं देशादेवाधर्मासाठी आम्हाला लढण्यासाठी बळ दे, ती शक्ती दे हे मागणं मागण्यासाठी प्रचंड संख्येनं जमावानिशी देवीची व भारतमातेची जय जयकार करत पूजा करण्यासाठी जात असतो। त्याचा एकच उद्देश की जे शिवछत्रपतींनी, संभाजी महाराजांनी त्या परंपरेनं देशावर व धर्मावर आलेली जी काही परकीय आक्रमणं ती मोडून काढून पुनर्पी संस्कृतीला एक अधिष्ठान प्राप्त करून दिलं, जे शक्ती जे बळ मिळवून दिलं तेच आजही भारतमातेवर होणारी जी आक्रमणं आहेत जे देशाच्या अंतर्गत व देशाच्या बाहेरून ते मोडून काढून पुनर्पी भारतमातेच्या कपावरचं कुंकू जे उगवत्या सूर्यासारखं लाल भडक ठेवण्यासाठी व सत्व स्वाभिमानानं जगण्याची, समाजाला प्रेरणा देण्यासाठी ही दुर्गा माता दौड आपण काढत असतो। पण यावर्षी कोरोनासारख्या महामारीनं सगळा समाज, सगळा देश त्रस्त असताना आमचा आग्रह होता की नाही, यावर्षी दुर्गा माता दौड काढायचीच, परंतु प्रशासनाच्या विनंतीवरून व सहकार्याची भावना कायमच आपल्यात रुजल्या असल्यामुळं आपण यावर्षी हा निर्णय घेतलेला आहे की यावर्षी घटस्थापना ते दसरा जी दुर्गा माता दौड होणार ती स्थगित करून वैयक्तिक पातळीवर प्रत्येकानं, जसं आपण सामूहिक जात होतो देवीच्या दर्शनाला, तसं वैयक्तिक पातळीवर प्रत्येकानं देवीकडे हे मागणं मागावं, तिची आरती करावी, पूजा करावी की आज यावर्षी काही कारणानं आम्ही एकत्र येऊ शकत नाही, सामूहिक तुला मागत नाही, पण मागणं तेच असेल वैयक्तिक पातळीवरसुद्धा की देशादेवाधर्मासाठी लढण्यासाठी बळ दे, शक्ती दे ही उपासना करावी वैयक्तिक पातळीवर व आपण प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद। आश्विन महिन्यामध्ये आश्विन प्रतिपदा ते विजयादशमी या काळामध्ये संपूर्ण देशभर हा स्त्री शक्तीचा जागर केला जात असतो, तर ज्याला आपण नवरात्र म्हणतो। अनेक ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करून 9 दिवस 9 विधा भक्ती आणि भक्तिमय वातावरण आपण सर्व अनुभवत असतो। गेल्या 20-22 वर्षापासून महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गा दौडचं आयोजन केलं जातं। रोज सकाळी भल्या पहाटे 5:30-6 वेळेला युवक डोक्यावर टोपी घालून या ठिकाणी शहरातील एका प्रमुख ठिकाणी जमत असतात
आणि तिकडून मग दुर्गा मातेचा जय जयकार करत, देशभक्तीपर गीतांचा जयघोष करत शहरामध्ये एक प्रकारची फेरी मारत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आबालवृद्ध युवकांचा सहभाग असतो, ज्याला दुर्गा दौड म्हणतात. अशी दुर्गा दौड कराडमध्ये देखील गेल्या 22-23 वर्षापासून निघत आहे. ती दुर्गा दौड या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र काही निघताना दिसत नाही आहे. काही वेळापूर्वी तर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी जे सांगितलं की प्रशासकीय विभागाकडून, विशेषतः पोलीस विभागाकडून दुर्गा दौड स्थगित करण्याबाबतचं एक विनंती करण्यात आलेली आहे. कोरोनाचं भान आणि संसर्गाचा साखळी तोडायची जर असेल तर अशा सर्व उत्सवांच्या बाबतीत शासकीय स्तरावरती प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि त्याचंच भान ठेवून यंदाच्या वर्षी दुर्गा दौड ही स्थगित करण्यात आलेली आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे युवक सकाळी लवकर उठून आपल्या भागामध्ये व्यायामाच्या निमित्तानं का होईना सकाळी भल्या पहाटे लवकर उठून देवीचा जयघोष करतील, छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा देशभक्तीपर जय जयकार करतील, मात्र कुणी एकत्र मोठ्या संख्येनं जमणार नसल्याचं देखील शिवप्रतिष्ठानचे सागर आंबले यांनी द न्यूझीलँडशी बोलताना सांगितले. आश्विन नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीचा, स्त्री देवतेचा किंवा देवी मातेचा जागर सुरू असतो. महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठं जी तीर्थक्षेत्र मानली गेलेली आहेत तिथं फार मोठ्या प्रमाणावरती भक्तांची गर्दी या काळामध्ये पाहायला मिळते. मात्र यंदा नवरात्र उत्सवाचा काळ आणि यावर्षी असलेलं कोरोनाचं संकट विचारात घेता महाराष्ट्रातील सर्व मंदिरं ही कोरोना संसर्ग रोखण्याच्या उद्देशानं शासन स्तरावर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. आपण कराडमध्ये जर कराडपुरता विचार केला तर कराडमध्ये असणारं हे जे दैतिनी वारणीचं मंदिर आहे, या मंदिर परिसरामध्ये कराड आणि पंचक्रोशीतील हजारो भक्तांची इथं रांग लागलेली असती. रांगेचं नियंत्रण करण्यासाठी इथं दरवर्षी एक व्यवस्था केलेली असती. मात्र यावर्षी कोरोनाचं संकट विचारात घेता मंदिर बंद राहणार आहेत आणि भक्तांचीसुद्धा इकडं वर्दळ असणार नाही याचा विचार करता कोणतीही उपाययोजना ज्याला म्हणता येईल अशी केली गेलेली नाही. कारण यंदाचा जो नवरात्रीचा उत्सव आहे तो व्रतवैकल्य आणि साधेपणानं करण्याचा भक्तांनी जे निर्णय घेतलेला आहे, हे आलेलं जे संकट आहे ते अत्यंत संयमानं परतून लावण्यासाठीची भूमिका म्हणून गावोगावच्या यात्रा असतील किंवा धार्मिक प्रथा परंपरा असतील त्या सर्वांना उत्स्फूर्तपणे लोकांनी फाटा दिलेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब आज आपण इथं पाहत आहोत. नवरात्रीचा पहिला दिवस आहे, खरं तर इथं हजारोंची गर्दी असते ह्या मंदिरापाशी. म्हणजे भल्या पहाटेपासून ते रात्री मध्यरात्रीपर्यंत इथं दिवस अखंड दिवसभर भक्तांची वर्दळ असते. मात्र या कोरोना संकटाचा विचार करता आणि शासनानं केलेल्या आदेशानुसार नागरिकांनी संयम पाळलेला आहे आणि आज आपण पाहतोय दैतिनिवारणी मंदिराच्या इथं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी असा शुकशुकाट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर, द न्यूझीलँड, कराड. सर्व्हिसेस राष्ट्रीय बँकांशी संलग्न, होम लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन, व्हेकल लोन, मॉर्गेज लोन, कमर्शियल लोन अशा अनेक प्रकारच्या लोनसाठी एसके फायनान्शियल सर्व्हिसेसला अवश्य भेट द्या. आपल्याला 1,000 पासून 5 लाखांपर्यंतची वैयक्तिक लोन फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड वर मिळेल. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करू शकता किंवा ऑफिसला भेट देऊ शकता. 601 विठ्ठल कृपा बिल्डिंग, ST स्टँड रोड, उर्दू शाळेजवळ करा.